नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत हनी पोटॅटो चिली, तेही अगदी हॉटेल स्टाईलने घरच्या घरी। तर चला पाहूया आपण याची रेसिपी। आपल्याला काय काय लागते, तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे पोटॅटो स्लाइसेस घ्यायचे आहेत जे बॉईल करायचे आहेत आपल्याला 50%। त्यानंतर एक कांदा, हिरव्या मिरच्या आणि तीळ घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी आपल्याला या पोटॅटो स्लाइसेसवरती कॉर्नफ्लोर म्हणजे पीठ आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे आणि हे त्याला छान असं मिक्स करून ठेवायचं आहे। मग आता आपण बॅटर बनवूया। हे मिक्स करून ठेवल्यानंतर आता आपण मैदा घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला अगदी छान बॅटर बनवायचं आहे, जे जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। अगदी याची कन्सिस्टन्सी जसं आपण भजाला पीठ करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचे भजेज बनवायचे आहेत। आता हे जे पोटॅटो स्लाइसेस आहेत जे आपण कॉर्नफ्लोअरमध्ये घेतलेले होते, ते असे वन बाय वन आपल्याला सगळे सोबत नाही टाकायचे, एकानंतर एक असे भज्यासारखे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय आपण आता हे तळलेले आहेत पोटॅटो स्लाइसेस मैद्यामध्ये। तर हे किती क्रंची झालंय याची एक टेस्ट बघा, हे तुटतही नाहीये, असं छान क्रंची होतंय। आता आपल्याला मसाला म्हणजे ग्रेव्ही बनवायची आहे आपल्या पोटॅटो चिलीसाठी। आता आपण सगळ्यात आधी तीळ, एक कांदा आणि तीन मिरच्या छानपैकी तळून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करायचे आहेत। आता लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत ह्या तळले गेलेल्या आहेत आणि आता आपण यात ॲड करतोय 2 चमचे सोया सॉस। सोया सॉसशिवाय पोटॅटो चिली होऊ शकत नाही, याची आयडेंटिकल टेस्ट येतच नाही। मग आता आपण यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हे आता छानपैकी मिक्स करून कुक होऊ द्यायचं आहे। तर हे कुक झाल्यानंतर आता आपण ॲड करणार आहोत यामध्ये आपण फ्राईड जे पोटॅटो ठेवलेले होते, तर ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे ॲड केल्यानंतर आणि मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं कुक झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती असे छान तीळ टाकायचे आहेत, गार्निश करायचे आहेत तीळ। आणि सगळ्यात शेवटी अगदी सगळं काही झाल्यानंतर अगदी लो फ्लेमवर गॅस असताना आपल्याला 2 चमचे आपल्याला यामध्ये मध ॲड करायचं आहे आणि मध ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपली जी डिश आहे ती अगदी रेडी झालेली आहे गरम गरम। तर ही डिश नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला आवडली की नाही, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका जर केलं नसेल तर। आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये।